भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीनं आगामी 5 वर्षात शहरासाठीचा क्रीडा सुविधा संकल्प आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती भाजप शहराध्यक्ष योगेश गगावले यांनी दिली आहे. ही परिषद मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 ते 2 या वेळेत कर्वे रोड येथील बालशिक्षण मंदिर सभागृह येथे होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार असून शहराच्या क्रीडा क्षेत्रात अधिक काळ योगदान दिलेल्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची गरज आणि त्यासंदर्भातील अंमलबजावणी, क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या संकल्पना, क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, महाराष्ट्र मिशन 1 मिलियन, एक फुटबॉल चळवळ आणि क्रीडा परिषदेचे फलित आदी विषयांवर विचारमंथन करण्यात येणार आहे. या परिषदेला क्रीडा शिक्षक, महाविद्यालयीन क्रीडा संचालक, मनपाचे क्रीडा अधिकारी, ज्येष्ठ क्रीडा संघटक, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा वैद्यकीय तज्ज्ञ, अर्जुन पुरस्कार विजेते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, जीवन गौरव पुरस्कार विजेते, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील आजी माजी खेळाडू आणि पंच सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारातील प्रशिक्षक आणि शिक्षकांचा सहभाग वाढून क्रीडा संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न असल्याचंही गोगावले यांनी स्पष्ट केलंय.